नहीं ना शुरू करा लाओ कांदा निर्यात बंदी रद्द, कांदा निर्यात बंदी रद्द, कांदा निर्यात बंदी रद्द, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा, कांदा निर्यात बंदी रद्द, कांदा निर्यात बंदी रद्द, कांदा निर्यात बंदी रद्द, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, कांदा निर्यात बंदी रद्द, कांदा निर्यात बंदी रद्द, काय म्हणा. आज या ठिकाणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी मोदी सरकारने परवा जो कांदा निर्यात बंदीचा जो आदेश लावलेला आहे तो शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. आम्ही नेहमी म्हणतो आहे सगळे विरोधी पक्ष काँग्रेससह की मोदी सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळायची वेळ आली असताना या मंडळींनी निर्यातीवर बंदी लावली जेणेकरून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे आले असते, शेतकऱ्यांचा उन्नती झाली असते. पण हे शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे त्यांनी आज नवीन कायदा आणलेला आहे. त्यांनी ताबडतोब हा निर्यात बंदी रद्दचा कायदा मागे यावा आणि शेतकऱ्यांना आज प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. दुसऱ्यांदा हा निर्यात बंदीचा आदेश होतो आहे आणि म्हणून हे दुर्मी सरकार जे आहे या दुर्मी सरकारचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हा काँग्रेस जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देतो आहोत. आज हा कायदा यांनी मागे घेतला नाही, निर्णय मागे घेतला नाही तर रस्ता अडवून रस्ता रोको करून वैधानिक पद्धतीने आम्ही सगळ्या पद्धतीने या सरकारला जेरी पाहू. आज जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याने कर्ज घेऊन उधार पैसे घेऊन आपल्या शेतामध्ये जो काही कांद्याचं उत्पादन घेतलेलं आहे व येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्याला आपल्या या कांद्याच्या उत्पादनाचे चार पैसे म्हणजे तर चांगल्या भावाने कांदा हा त्याचा विकला गेला असता, परंतु केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी निर्णयाचा मुळे आज या शेतकऱ्याच्या कांद्याच्या निर्यातीवरती आज केंद्र सरकारने बंदी आणून या शेतकऱ्याचं एक प्रकारे नुकसान केलेलं आहे. व संपूर्ण भारत देशाची ऑलरेडी मोदी सरकारच्या कृपेमुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं तुटलेलं असताना जवळपास शेती व्यवसाय हा असा होता की तो शेतकऱ्याला अतिशय दिलासादायक असं उत्पन्न आज शेतकऱ्याने काढलेलं असताना मोदी सरकारने जो काही निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात आज जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या निर्णयाचा निषेध करतो व निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.